नमस्कार, सोनीज किचन अँड लॉग मध्ये पुन्हा तुमचं स्वागत आहे। तर आजच्या रेसिपी मध्ये आपण बघणार आहोत अयंगार बेकरी स्पेशल रवा केक। अगदी सोपी पद्धत आहे, जरी का तुम्ही पहिल्यांदाच बनवत असाल ना तरी तुमचा हा केक आहे तो बिघडणार नाही। पहिल्या प्रयत्नातच तुमचा हा केक एकदम परफेक्ट जमेल। परफेक्ट प्रमाणासहित हे मी तुम्हाला रेसिपी शेअर केलेली आहे। अगदी सोपी पद्धत आहे, घरच्या साहित्याचा आपला एकदम सिंपल असा हा केक तयार होतो। त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। तर चला आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। इथं आपण रव्याचा केक बनवणार आहे, त्यासाठी इथं मी एक मोठंसं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आपल्याला मोठंच बघून घ्यायचं आहे जेणेकरून आपले सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत ते छान असं मस्त असेल, त्याच्यात बसतील सर्व। आता इथं मी एक वाटी रवा घेतलेला आहे, तरी मी वाटीने तुम्हाला प्रमाण सांगणार आहे। तुम्ही घरातली कुठली पण वाटी किंवा कप घेऊ शकता, एकाच वाटीचे प्रमाण ठेवा म्हणजे तुमचा केक आहे तो अजिबात बिघडणार नाही। इथं मी एका वाटीचे प्रमाण सांगितलेलं आहे, तर इथं आता एक वाटी रवा घेतलेला आहे। जाड रवा, बारीक रवा कसा पण चालेल, इथं आपण मिक्सरमध्येच फिरवून घेणार आहोत। तुम्ही कसा पण रवा घेऊ शकता। आता इथं मी हा रवा आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते। आता त्याच वाटीने इथं मी एक वाटी मैदा घेतलेला आहे, वजनी म्हणाल तर 200 ग्रॅम एवढा आहे। रवा पण आपला 200 ग्रॅमच आहे। हा पण मैदा आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते। आता पुढचं जिन्नस आहे आपलं साखर, तर साखर मी पाऊण वाटी घेतलेली आहे। तर तुम्हाला गोडीला कसा पाहिजेल त्याच्यानुसार तुम्ही साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता, पण शक्यतो रवा केक असतो तो एकदम असा सपक असतो, जास्त गोडीला पण नसतो। आता हिथं आपल्याला बेकिंग पावडर घ्यायची आहे, तर मी 1/2 टेबलस्पून बेकिंग पावडर घेतलेली आहे। तर हिथं बघू शकता अशा प्रकारे, असं जरी तुमच्याकडे स्पून नसेल ना तरी आपला जो टेबलस्पून असतो पोहे खायचा त्यानेसुद्धा तुम्ही 1/2 चमचे एवढं हे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घेऊ शकता। तर दोन्ही समप्रमाणात घ्यायचं आहे आपल्याला, कमी जास्त घेऊ नका। समप्रमाणात घेतला की तुमचा केक आहे तो अजिबात बिघडणार नाही, जास्त मस्त असा स्पॉन्जी बनेल। इथं तुम्हाला बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर वाचरायचं नसेल तर तुम्ही इथं इनोचं पॅकेट असतो बिना फ्लेवरचं तेसुद्धा घेऊ शकता। आता इथं मी बेकिंग पावडर पण आता घालून घेतलेली आहे। आता ह्याच्यात मी फ्लेवरसाठी 1 चमचे एवढं वेलची पूड घालत आहे। अख्खी वेलची घातली तरी चालेल, इथं मी माझ्याकडे वेलची पूड तयार होती म्हणून मी वेलची पूडचा वापर केलेला आहे। आता इथं झाकण लावून आपल्याला मिक्सरमध्ये चांगलं फिरवून घ्यायचं आहे, जास्त नाही हलकंसं फिरवलं तरी चालेलं, फक्त आपलं जे जिन्नस आपण घातलेलं आहे छान असे मिक्स होतील असं हे फिरवून घ्यायचं आहे। आता इथं बघू शकता अशा प्रकारे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलेलं आहे। आता इथं आपल्याला चाळून घ्यायचं आहे, तर त्यासाठी आता मी पसरटसं खोलगट ताट घेतलेलं आहे। आता ताटामध्ये आपल्याला चाळण ठेवून हे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत ते चाळून घ्यायचे आहेत। चाळून घेतल्यामुळे काय होतं, आपला केक आहे तो चांगला असा हलका फुलका होतो, जे पीठ असतं ते हलकं होतं आणि केक आपला चांगला स्पॉन्जी बनतो। त्याच्यामुळं चाळून घेणं महत्त्वाचं आहे। जरी का तुम्ही मिक्सरमध्ये नाही फिरवलं, अख्ख्या साखरेच्या ऐवजी तुम्ही पिठी साखर वापरली तरी अशा प्रकारे चाळून घ्यायचं म्हणजे आपला केक आहे तो छान असा स्पॉन्जी बनतो अजून। त्याच्यामुळे चाळून घेणं महत्त्वाचं आहे। आता संपूर्ण हे जे मिश्रण आहे किंवा प्रीमिक्स आहे ते मी आता चाळून घेते। आता इथं मी अशा प्रकारे हे जे प्रीमिक्स आहे ते चाळून घेतलेलं आहे, मस्त असं आपलं तयार झालेलं आहे। आता इथं आपण केक बनवायला घेऊया। इथं मी अशा प्रकारे आता मोठे एक पातेला घेतलेलं आहे, तुम्ही कुठलं पण भांडं घेऊ शकता, खोलगट किंवा पसरट घ्या। आता जे आपलं प्रीमिक्स तयार झालेलं आहे ते आता मी पातेल्यामध्ये घालून घेते। आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही, आपण इथं दुधाचा वापर करणार आहे। तर तुम्ही निम्म दूध किंवा निम्म पाणी असं सुद्धा वापरू शकता, तर इथं फक्त मी दुधाचा वापर केलेला आहे। आता ह्याच्यात आपल्याला तेल घालायचं आहे। बऱ्याच वेळा काय होतं की बऱ्याच ताईंची कमेंट तक्रार असते की जो केक असतो तो टाळ्याची टकतो किंवा जास्त त्याचे तुकडे पडतात, तर तेल घातल्यामुळे काय होतं आपला केक आहे तो अशीबात टाळ्याला चिटकत नाही। त्याच्यामुळे इथं मी 1/2 कप एवढं तेल घातलेलं आहे, आपलं रोजचं खाण्यातलं तेल घेतलेलं आहे। आता इथं मी 1 कप एवढं दूध घेतलेलं आहे, सध्या तर मी 1 कप घेतलेलं आहे। अजून लागलं तर तुम्हाला सांगेन की किती मला दूध लागलेलं आहे। तर एकदम घालायचं नाही आपल्याला, थोडं थोडं करून हे मिश्रण आता एका डायरेक्शनमध्ये आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। तर एका डायरेक्शनमध्ये फिरवलं म्हणजे काय होतं की आपला केक आहे तो छान असा बेक होतो किंवा छान असा फुलतो, त्याच्यामुळे एका डायरेक्शनमध्ये फिरणं महत्त्वाचं आहे। आता इथं बघू शकता अशा प्रकारे मिश्रण आहे ते घट्टच वाटत आहे, तरी आता मी हे दूध आहे ते संपूर्ण घालून घेते। आता इथं आपलं 1 कप एवढं दूध झालेलं आहे, तर तुम्हाला मी प्रमाण सांगेनच की किती दूध लागलेलं आहे। अजून आपल्या ह्याच्यासाठी दूध लागणार आहे। आता सगळ्यात पहिले मी जेवढं दूध घातलेलं आहे तेवढे दुधामध्ये मिश्रण आहे ते छान असं मिक्स करून घेते। लक्षात ठेवायचं आपल्याला इथं सोडा आपण घातलेला आहे, बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर। सोडा घातल्याच्या नंतर जास्त आपल्याला फेटायचं नाहीतर काय होतं त्याचं जे फुलण्याची प्रोसेस असते ना ती नंतर फुलत नाही, त्याच्यामुळे जास्त पण आपल्याला मिश्रण आहे ते जास्त पण फेटायचं नाही किंवा जास्त जोर लावून असं हलवायचं नाही, हलक्या त्यानं आपल्याला मिश्रण आहे त्याच्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे।
एका डायरेक्शनमध्ये फिरवून हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथं मला अजून थोडंसं दूध लागणार आहे, तर इथं मी अजून थोडंसं दूध घेतलेलं आहे. इथं आपल्याला जवळजवळ 1.25 कप एवढं दूध लागतं, तर हे प्रमाण परफेक्ट आहे. ह्याच्यावर तुम्ही जास्त दूध घालू नका किंवा कमी पण करू नका. अशा प्रकारे इथं आपले हे दूध घालून घेतल्यावर नंतर आपल्याला हे मिश्रण आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं त्याची कन्सिस्टन्सी झालेली पाहिजे, तरच आपलं हे मिश्रण आहे ते केकसाठी तयार होतं. तर बघू शकता अशा प्रकारे हलक्या हाताने हलवून आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. तर परफेक्ट इथं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. जास्त पण पातळ नाही झालं किंवा जास्त पण घट्ट झालं नाही, परफेक्ट आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे एक सलग असं हे पीठ पडत आहे, मस्त स्मूथ असं बॅटर तयार झालेलं आहे. इथं आपलं आता मिश्रण आहे ते आता केकसाठी तयार झालेलं आहे. आता आपण पुढची प्रोसेस काय आहे ते बघूया. तर त्यासाठी इथं मी कुकरचा डबा घेतलेला आहे. जर का तुमच्याकडे केक टी नसेल ना तरी तुम्ही तो वापरू शकतो, पण मग सध्या माझ्याकडे नसल्यामुळे जो आपला कुकरचा डबा मोठा असतो त्याच्यामध्येच हा मी केक तयार करणार आहे. तर इथं मी त्याला तेल लावून घेतलेलं आहे, म्हणजेच ग्रेस करून घेतलेलं आहे. आता इथं माझ्याकडे अशा प्रकारे बटर पेपर आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही लावू शकता किंवा नाही घातला तरी चालेल, पण बटर पेपर घातल्यामुळे आपला केक आहे तो इझिली असा बाहेर निघतो, अजिबात चिटकत वगैरे नाही. तेल लावलं तरी हरकत नाही, किंवा तुम्ही तेल लावून नंतर मैदा असा थोडासा पुसून घेतला तरी चालेल. आता इथं आपलं हे मिश्रण आहे तर बघू शकता मस्त असं स्मूथ असं बॅटर तयार झालेलं आहे. अजिबात कुठं गुठळी वगैरे अशी तयार झालेली नाही, ते छान असं आपलं परफेक्ट बॅटर तयार झालेलं आहे. आता इथं आपण जो केक टीन म्हणजे तयार करून घेतलेला आहे, जो डब्बा तयार करून घेतलेला आहे, तो आपण आता ह्या संपूर्ण ह्याच्यात हे मिश्रण आहे ते घालून घेऊया. तर तुम्हाला इथं वाटत असेल की भरपूर असं मिश्रण झालेलं आहे, पण नंतर बेक झाल्यावर तुम्हाला नंतर दाखवेनच की केक छान असा कसा स्पॉन्जी होतो. आता इथं आपल्याला 2 ते 3 वेळा असा टॅप करून घ्यायचा आहे, जे पण त्याच्यात हवा भरलेली असते ना तर ती निघून जाते, एअर बाहेर असतो निघतो, त्याच्यामुळे आपल्याला असं टॅप करून घ्यायचा आहे. आता इथं आपल्याला पुढचे एक अजून एक तयारी करून ठेवायची असते, तर इथं मी कुकरमध्ये हा केक आहे तो बेक करणार आहे. तर त्यासाठी आपल्याला प्रीहीट करण्यासाठी 15 ते 20 मिनटासाठी हा कुकर गरम करून घ्यावा लागतो. जर तुम्ही कुकर नसेल तर कढईसुद्धामध्ये तुम्ही हा केक आहे तो बेक करू शकता. इथं माझ्याकडे अशा प्रकारचा कुकर आहे, त्याच्यामुळे मी ह्याच्यातच बेक करायला ठेवते. अशा प्रकारे त्याच्यात रिंग ठेवून आपल्याला हा कुकर डबा आहे तो त्याच्यामध्ये ठेवून द्यायचा आहे, व्यवस्थित असा ठेवून द्यायचा आहे. आता इथं आपल्याला झाकण लावून हा केक आहे तो 30 ते 35 मिनटासाठी बेक करण्यासाठी ठेवायचा आहे. तर मंदाचेवरच ठेवायचा आहे, फुल गॅस करू नका नाही तर करपेल. एकदम कमी गॅसवर आपल्याला हा केक आहे तो छान असा बेक करून घ्यायचा आहे. तर चला आता 30 ते 35 मिनटांनी तुम्हाला दाखवते आपला केक कसा तयार होतो तो. 30 ते 35 मिनटं झालेले आहेत. आता इथं आपला केक बघूया बेक झाला आहे का नाही. आता ह्या स्टेजला इथं मी गॅस बंद केलेला आहे, आणि गॅस बंद करून आपला कुकर आहे तो खाली उतरून घ्यायचा आहे. आता सध्या तर गरम आहे, तरीसुद्धा मी एका नॅपकिनच्या साह्याने आता हा जे झाकण आहे ना ते अशा प्रकारे काढून घेते. झाकण काढलं तुम्हाला समजेल की आपला केक कशाप्रकारे बेक झालेला आहे. तर बघू शकता मस्त असा त्याचा कलर आलेला आहे, आणि खूप छान असा बेक झालेला आहे. तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघतच आहात, छान असा स्पॉन्जी झालेला आहे, मस्त असा फुललेला पण आहे. आता इथं आपण चेक करूया. तर त्यासाठी इथं मी टूथपिक घेतलेली आहे, तर टूथपिकच्या साह्याने आपल्याला चेक करायचं आहे. कधी पण आपला केक गरम असताना चेक करायचा म्हणजे आपल्याला समजतं. तर बघू शकता एकदम क्लीन अशी टूथपिक निघत आहे. जर का तुमचा बेक नसेल झाला तर तुम्ही नंतर 5-10 मिनटासाठी परत गरम करू शकता किंवा बेक करून घेऊ शकता. आता अशा प्रकारे माझी टूथपिक तर एकदम क्लीन निघत आहे, याचा अर्थ माझा केक आहे तो छान असा बेक झालेला आहे. आता इथं आपण ह्या कुकरमधून हा भांडा आहे ना तर ते बाजूला काढून घेऊया आणि थंड करण्यासाठी ठेवूया. तर थंड झाल्यावरच आपल्याला हा केक असतो तो डिमोल्ड करायचा असतो कुकरच्या भांड्यामधून. त्यासाठी आता इथं मी थंड करण्यासाठी ठेवून देते. 5 मिनटासाठी मी असाच हा केक आहे तो ठेवून दिला होता, छान असा थंड झालेला आहे. तर बघू शकता हाताला मी असं करते तर अजिबात लागत नाही, मस्त आपला केक आहे तो बेक पण झालेला आहे आणि थंड पण झालेला आहे. आता इथं आपण एक सुरी घेऊया, आणि सुरीच्या साईने सगळ्यात पहिले आपला कडा आहे तो अशा सोडवून घ्यायची आहे, जेणेकरून पटकन असा आपला कुकरच्या भांड्यामधून केक आहे तो पटकन असा निघेल. तर अशा प्रकारे इथं मी आता कडा सोडवून घेतलेला आहे. आता एक आपल्याला प्लेट घ्यायची आहे, आणि प्लेटमध्ये हा केक आहे तो आता मी काढून घेते. तर थंड झाल्यावरच आपला केक आहे तो व्यवस्थित असा भांड्यामधून निघतो, त्याच्यामुळे थंड करूनच घ्या. तर अशा प्रकारे आता मी हा जो केक आहे तो काढून घेते.
तर इथं बघू शकता मी आता कुकरच्या भांड्यामधून केक काढून घेतलेला आहे, तर तुम्ही बघू शकता त्याची हाईट किती झालेली आहे, याचा अर्थ की आपला जो केक आहे तो किती स्पॉन्जी झालेला आहे, मस्त असा स्पॉन्जी झालेला आहे, छान जाळीदार झालेला आहे। आता इथं आपण कट करूया। तर अयंगार बेकरीसाठी आपण करतो आहोत म्हणजे तसाच प्रकारे कट करूया, म्हणजे चौकोन शेपमध्ये करूया। आता सध्याकडे माझ्याकडे चौकोन केक टिन होता, त्याच्यामुळे इथं मी गोलमध्ये केलेलं आहे, तरी पण मी इथं आता जो साईडचा भाग असतो ना तो अशा प्रकारे कट करून घेते, म्हणजे आपल्याला चौकोन असं त्याच्या केक आहे तो तयार करता येईल किंवा कापून होईल। तर अशा प्रकारे मी जे साईडच्या कडा असतात ना त्या ते कट करून घेते। तर बघू शकता मस्त असा स्पॉन्जी झालेला आहे, अजून थोडासा गरम आहे, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात, साईडचा भाग पण किती छान असा बेक झालेला आहे आणि छान असा जाळीदार झालेला आहे। आता इथं मी अशा प्रकारे चौकोनी शेपमध्ये कट करून घेतलेला आहे। आता हे जे आपण बारीक बारीक असे केक कसे कट करून घेऊया, तर बघू शकता इझिली असं कट होत आहे, अजिबात सुरीला लागत नाही, मस्त असा झालेला आहे, अजिबात तुकडे वगैरे पडत नाही। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात किती छान अशा प्रकारे कट होत आहे। तर संपूर्ण असा केक आहे तुम्ही आता कट करून घेते। इथं आपला अयंगार बेकरी स्टाईल रवा केक आहे तो तयार झालेला आहे, अगदी कमी साहित्यात आणि एकदम कमी वेळेत आपला केक आहे तो तयार होतो। तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच माझे चॅनल कनेक्ट राहा, जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील। तर चला आता नेक्स्ट व्हिडिओत भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।